फुले आणि हारांसाठी पुकारलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांची हार होणार नाही हीच अपेक्षा। उद्या पुढच्या बातमीकडे बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून। गेली अनेक दिवस नाराज असलेल्या गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसमधून आझाद होण्याचा निर्णय घेतला। सर्व पदांचा राजीनामा दिला, पण जाताना त्यांनी चार पानी पत्र लिहिलं। या पत्रात त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला। 2013 पासून काँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या राहुल गांधींमुळे नेमकं काय घडलं, आजच्या परिस्थितीला राहुल गांधी कसे जबाबदार आहेत, या सगळ्याचा पाढा वाचत त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला। गुलाम नबी आझादांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला। राहुल गांधींवर जोरदार टीका करत त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला। पक्षाच्या पराभवासाठी राहुल गांधी जबाबदार असल्याचा थेट आरोप आझादांनी केला। सोनिया गांधींना राजीनाम्याचं चार पानी पत्र पाठवून आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय। या पत्रात त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय। 2013 राहुल गांधींना पक्षाचं उपाध्यक्ष करण्यात आलं। त्यानंतर त्यांनी पक्षातली सल्लागार यंत्रणा नष्ट केली। पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारण्यात आलं। कोणताही अनुभव नसणारे पक्षाचं कामकाज चालवायला लागले। तसंच राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला। राहुल गांधींचं हे वर्तन बालिशपणाचं होतं। 2014 निवडणुकीच्या पराभवात या वर्तनाचा मोठा वाटा होता असा दावा गुलाम नबी आझाद यांनी केलाय। आझाद यांनी केलेल्या आरोपांवर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे। और बहुत सारे लोग हैं जो डर नहीं रहे कांग्रेस के बारे में, वो सब हमारे उनको अंदर लाओ, और जो हमारे यहां डर रहे हैं उनको बाहर निकालो। चलो भैया जाओ आरएसएस के, हो जाओ भागो, मजे लो, नहीं चाहिए, जरूरत नहीं है तुम्हारी। हमें निडर लोग चाहिए, ये हमारी आइडियोलॉजी, ये मेरा बेसिक मैसेज है। पुढील 2 वर्षात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान सह इतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। तसंच लोकसभा निवडणुकींचं सुद्धा मोठं आव्हान काँग्रेस समोर असणार आहे। आणि त्यातच पक्षातलं आउटगोइंग थांबण्याचं नाव घेत नसल्यानं काँग्रेसच्या समस्या वाढल्यात। गुलाम नबी आझाद पत्र मी पाहिलं, त्यांच्याशी माझा काही थेट संपर्क होऊ शकलेला नाही। पक्ष सोडणे अर्थातच काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर भाजपनं सावध प्रतिक्रिया दिली आहे। पप्पू के चोचले और परिवार के घोसले में सिमटी हुई पार्टी का बुरा हाल होने का एक फिर से एक बार संकेत दे रहा है। एक तरफ जो है वो कांग्रेस पार्टी जो है वो वेंटिलेटर पर दिखाई पड़ रही है, लेकिन उनके नेताओं का अहंकार एक्सीलेटर पर है। आज भी हम चाहते हैं, सभी लोग, देश भी चाहता है कि विपक्ष सकारात्मक रचनात्मक भूमिका निभाए। गुलाम नबी आझाद राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती, मात्र या सर्व चर्चांना आझाद यांनी तुर्तास पूर्णविराम दिलाय। जम्मू काश्मीरमध्ये स्वतःचा राजकीय पक्ष काढणार असल्याचं आझाद यांनी जाहीर केलंय। एकंदरीतच काँग्रेसची सुरू असलेली वादळवाट सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट होतंय।